आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो एव्हरी वन आपण सॉल्व्ह करतो आहोत क्वेश्चन शो दॅट ऑल रेक्टँगल्स इन्स्क्राईब इन ए सर्कल द स्क्वेअर हॅज द मॅक्सिमम एरिया आता दिलेला प्रश्न सर्वप्रथम समजून घ्या आपल्याकडे आहे सर्कल आणि त्यामध्ये रेक्टँगल दिलेला आहे आपल्याला त्या रेक्टँगलचा मॅक्सिमम एरिया हा फाइंड करायचा आहे सच दॅट आपल्याला तो रेक्टँगल म्हणजेच काय मिळणार आहे स्क्वेअर ॲट दॅट टाईम मग त्यासाठी आपण सर्वप्रथम आकृतीही बघतो आहोत आपल्याकडे आहे सर्कल आणि त्यामध्ये हा दिला आहे काही अशा प्रकारे मग आपण मानतो आहोत सर्कलचा सेंटर आहे आपल्याकडे ओ आणि रेक्टँगल आहे इन्स्क्राईब्ड वन ए बी सी डी मग आपण मानतो आहोत की दिलेल्या रेक्टँगलची जी लेंथ आहे ती आहे एक्स आणि ब्रिडथ आहे वाय आणि जर आपण डायगोनल एसीला जॉईन केला तर आपल्याला ए ओ आणि ओ सी या रेडियस मिळणार आहेत ज्या की असतील आर आर प्रत्येकी काही अशा मग आपण लिहून घेतो आहोत लेट लेंथ ऑफ रेक्टँगल जी की आपण मानली आहे एक्स ब्रिड्थ ऑफ रेक्टँगल जी की आपण मानली आहे वाय आणि रेडियस ऑफ सर्कल जी की आपण मानली आहे आर मग जर आपण ट्रँगल एबीसीचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे आयताचे सर्व कोण हे नव्वद अंशाचे असतात म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत मेजर्स ऑफ एन अँगल ए बी सी इक्वल्स टू नाईन्टी डिग्री म्हणजे ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल झालेला आहे तर त्यामध्ये आपण पायथागोरस्थिअरम हा यूज करू शकतो आहोत आता पायथागोरस्थिअरम काय सांगतो आहे तर वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग म्हणजेच कर्ण आहे आपला ए सी त्याचा वर्ग बरोबर आपल्याला मिळणार आहे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आता ए ओ सी हे पॉईंट कोलिनियर आहेत म्हणजेच आपण ए ला लिहू शकतो आहोत ओ ए अधिक ओ सी आणि ओ ए आणि ओ ची किंमत आपल्याकडे आहे प्रत्येकी आर आणि आर एबीची किंमत आहे एक्स मग आपल्याला मिळणार आहे एक्स वर्ग बी ची किंमत आहे वाय मग आपल्याला मिळणार आहे वाय वर्ग आर अधिक आर होणार टू आर चा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग म्हणजेच इक्वेशन सॉल्व करून आपल्याला वाय ची किंमत मिळते आहे चार आर वर्ग वजा एक्स वर्ग वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला वायची किंमत ही मिळणार आहे वर्गमूळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग आता दिलेल्या रेक्टँगलचा एरिया आपल्याला मॅक्सिमाइज करायचा आहे मग आपण लिहितो आहोत एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल आपण मानतो आहोत ए जो की असतो लॅन टेंटो ब्रेड आता वायची किंमत आहे आपल्याकडे वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग आता दिलेलं एरिया आपल्याला मॅक्सिमाइज करायचा आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला डीए भागीला डीएक्सची किंमत फाइंड करायची आहे पॉइंट ऑफ क्रिटिकल फाइंड करण्यासाठी डीए बाय डी आपल्याला इक्विट विथ झिरो करायचा आहे इथून आपल्याला एक्स्ट्रा व्हॅल्यू मिळतील त्या आपल्याला पॉइंट ऑफ मिनिमा अँड पॉइंट ऑफ मॅक्सिमा देणार आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सेकंड ऑर्डर डेरिवेटिव ॲट दॅट पॉईंट ऑफ एक्स हे फाइंड करायला लागेल आणि जर ते लेस दॅन झिरो असेल तर आपल्याला पॉईंट ऑफ मॅक्सिमा हा मिळणार आहे आणि त्या पॉईंटला आपल्याला मॅक्सिमम एरिया ऑफ रेक्टँगल मिळणार आहे तो की फर्दर मोर आपल्याला रेक्टँगल ॲज अ स्क्वेअर देणार आहे मग आपण डिफरन्शिएट करतो आहोत दिलेल्या एला विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला डेरिवेटिव काही अशा फॉर्ममध्ये मिळतं आहे डी ए डिव्हायडेड बाय डी एक्स इक्वल्स टू एक्स जसली तसाच डेरिवेटीव ऑफ रूट ऑफ फोर आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आपल्याला मिळणार आहे वन अपॉन टू टाइम्स रूट ऑफ फोर आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कंपोजिट फंक्शन आहे फोर आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चा आपल्याला मिळतं आहे टू एक्स अधिक वर्गमूळ जसली तसंच राहणार फोर आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आपल्याला मिळणार आहे एक आता जर आपण बघितलं तर दोन दोन न्यूमरिटर डिनॉमेटरमधून कॅन्सल होतील म्हणजेच आपल्याला मिळतो आहे वजा एक्स वर्ग भागीला वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग अधिक हो वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग आता जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याला मिळतो आहे एक्स वर्ग अधिक चार आर वर्ग वजा एक्स वर्ग भागीला वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग आता वजा एक्स वर्ग वजा एक्स वर्ग होतील वजा दोन एक्स वर्ग चार आर वर्ग जसली तसाच भागीला आपल्याला मिळतो आहे चार आर वर्ग वजा एक्स वर्ग जे की आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळाला आहे मग आपण लिहितो आहोत टू फाईंड पॉईंट ऑफ क्रिटिकल आपल्याला काय करायचं आहे तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला इक्वेट करायचं आहे झिरोसोबत म्हणजेच आपण लिहितो आहोत डी ए भागीला डी एक्स बरोबर झिरो आता डी ए बाय डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे चार आर वर्ग वजा दोन एक्स वर्ग भागीला वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग बरोबर शून्य सॉल्व करून आपल्याला मिळतो आहे चार आर वर्ग बरोबर दोन एक्स वर्ग म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत एक्स वर्ग बरोबर दोन आर वर्ग मग आपण म्हणतो आहोत टू फाइंड मॅक्सिमा अँड मिनिमा टू फाइंड मॅक्सिमा अँड मिनिमा काय करायचं आहे आपल्याला तर सर्वप्रथम सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे फाइंड करायचं आहे तर त्यासाठी आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ए च विथ रिस्पेक्ट टू एक्स चार आर वर्ग वजा एक्स वर्ग भागीला वर्ग मुळात चार आर वर्ग वजा दोन एक्स वर्ग भागीला वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग म्हणजेच आपण यू बाय व्ही रूल इथे अप्लाय करणार आहोत ऑन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू गिव्हन फंक्शन डी ए बाय डी एक्सचा डेरेव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे डी टू ए डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर जर आपण यू बाय व्ही रूल अप्लाय केला तर आपल्याला मिळतो आहे चार आर वर्ग वजा एक्स वर्ग वर्ग मुळात गुणीला चार आर वर्ग वजा दोन एक्स वर्गचं वर्ग डेरेव्हेटिव्ह वर्ग आपल्याला मिळणार आहे वजा चार एक्स वजा चार आर वर्ग वजा दोन एक्स वर्ग जसली तसाच छेदाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळत आहे दोन गुणीला वर्ग वर्गमुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग आणि चार आर वर्ग वजा एक्स वर्गचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे वजा दोन एक्स आणि भागीला वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होऊन आपल्याला मिळतो आहे चार आर वर्ग वजा एक्स वर्ग त्यानंतर आपण जर न्यूमरेटर बघितलीत आणि सॉल्व्ह केलीत तर आपल्याला मिळणार आहे वजा चार एक्स गुणीला वर्ग वर्गमुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग त्यानंतर दोन आणि दोन हे कॅन्सल होतील वजा वजा होणार अधिक आपल्याला मिळतो आहे अधिक एक्सला जर डिस्ट्रीब्यूट केलं तर आपल्याला मिळतो आहे चार आर वर्ग एक्स वजा दोन एक्स क्यूब भागीला वर्ग मुळात चार आर वर्ग, 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 वर्ग वजा एक्स वर्ग भागीला चार आर वर्ग वजा एक्स वर्ग आता जर तिरकस गुणाकार केला तर आपल्याला मिळतो आहे वजा चार एक्स गुणीला चार आर वर्ग वजा एक्स वर्ग अधिक चार आर वर्ग एक्स वजा दोन एक्स क्यूब जसली तसाच आणि भागीला आपल्याला मिळणार आहे चार आर वर्ग वजा एक्स वर्ग गुणीला वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग त्यानंतर जर आपण वजा चार एक्सला जर डिस्ट्रीब्यूट केलं तर आपल्याला मिळणार आहे वजा सोळा आर वर्ग एक्स वजा वजा होतील अधिक चार एक्स क्यूब अधिक चार आर वर्ग एक्स वजा दोन एक्स क्यूब भागीला आपल्याला मिळणार आहे चार आर वर्ग वजा एक्स वर्ग गुणीला वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग दोन टर्म या सॉल्व होत आहेत वजा सोळा अधिक चार आपल्याला मिळतील वजा बारा आर वर्ग एक्स चार वजा दोन होतील दोन एक्स क्यूब भागीला आपल्याला मिळतो आहे चार आर वर्ग वजा एक्स वर्ग गुणीला वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग जे की आहे आपलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू एक्स आता हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे ऍट एक्सिजिक वस्तू वर्गमुळात दोन गुणीला आर मग आपण लिहितो आहोत ऍट एक्सिजिक वस्टू वर्गमुळात दोन गुणिला आर ज्यामध्ये आपल्याकडे एक्स वर्गची किंमत होती दोन आर वर्ग म्हणजेच आपल्याला एक सहा मिळतो आहे वर्गमुळात दोन आर मग आपण दिलेल्या फंक्शनमधून म्हणजेच डेरिव्हेटिव्ह मधून एक्स आणि एक्स क्यूब आणि एक्स स्क्वेअर एक त्यांच्या व्हॅल्यूने रिप्लेस करतो आहोत आपल्याला काही अशा फॉर्ममध्ये मिळणार आहे वजा बारा आर वर्ग गुणीला वर्गमुळात दोन आर अधिक दोन एक्स वर्ग गुणीला एक्स होतो एक्स क्यूब म्हणजेच आपण लिहितो आहोत दोन गुणीला दोन आर वर्ग, वर्ग गुणीला वर्गमुळात दोन आर भागीला आपल्याला मिळतो आहे चार आर वर्ग वजा दोन एक्स वर्गची किंमत आहे दोन आर वर्ग गुणीला वर्गमुळात चार आर वर्ग वजा दोन आर वर्ग सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे वजा बारा रोट टू आर क्यूब अधिक बेदुणा होतील चार चार रोट टू आर क्यूब भागीला आपल्याला मिळतो आहे दोन, वर्ग दोन आर वर्ग गुणीला वर्गमुळात दोन गुणीला आर सॉल्व्ह केल्यानंतर ब वजा बारा अधिक चार होतील वजा आठ वर्गमुळात दोन आर क्यूब भागीला आपल्याला मिळतो आहे दोन वर्गमुळात दोन आर क्यूब आता न्यूमरेटर अँड डिनॉमरेटरचा जर विचार केला तर रुट टू रुट टू आर क्यू आर क्यूब कॅन्सल होतील बेछोक होतील आठ म्हणजेच आपल्याला मिळतो आहे डी टू ए डिव्हायडेड बाय डी एक्स स्क्वेअर ॲट एक्सिस इक्वल्स टू रोट टू गुणिला आर बरोबर वजा चार जो की आहे शून्यापेक्षा छोटा म्हणजेच आपण म्हणू शकतो आहोत एक्स एज इक्वल्स टू रूट टू आर इज ए पॉइंट ऑफ मॅक्सिमा आता आपल्याला मॅक्सिमम एरिया हा फाइंड करायचा आहे रेक्टँगलचा म्हणजेच आपण लिहितो आहोत देअर फोर मॅक्सिमम एरिया ऑफ रेक्टँगल मॅक्सिमम एरिया ऑफ रेक्टँगल इज ॲट एक्स इज इक्वल टू रूट टू आर मग जर मॅक्सिमम एरिया ऍट पॉईंट एक्स इज इक्वल टू रूट टू आर मिळतो आहे तर मग आपण फाइंड करूया त्याची ब्रिड काय असणार आहे मग आपण म्हणतो आहोत देअर फोर वाय इक्वल टू जो की आहे आपल्याकडे वर्ग मुळात चार आर वर्ग वजा एक्स वर्ग आणि एक्स वर्गची किंमत आपल्याला माहिती आहे आपल्याकडे आहे दोन आर वर्ग म्हणजे चार आर वर्ग वजा दोन, वर्ग दोन आर्वर्ग आर्वर्ग वर्ग आर वर्ग आपल्याला मिळणार आहे वर्गमुळात दोन आर वर्ग आर वर्गला जर आपण वर्गमुळाच्या बाहेर घेतलं तर आपल्याला मिळतो आहे रूट टू आर आता जर आपण एक्स आणि वायच्या किमती बघितल्यात तर एक्स आणि वायच्या किमती या सारख्याच आहेत म्हणजे आपण लिहू शकतो आहोत देअर फोर एक्स इज इक्वस टू वाय म्हणजेच दिलेल्या रेक्टँगलचा एरिया हा मॅक्सिमम असेल तर एक्स इज एक इक्वस टू वाय आपल्याला मिळतो आहे मग आपण लिहितो आहोत देअर फोर मॅक्सिमम एरिया